शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत। दरानं मागील 6 महिन्यातील उच्चांकी दर गाठला, मात्र देशातील सोयाबीन बाजार मात्र आजही स्थिर होता, त्यामुळे देशातील शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत। मग सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत असताना देशात दर का स्थिर आहेत, सोयाबीनचे दर वाढतील का, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर अर्जेंटिना जगात सोयाबीन निर्यातीत महत्त्वाचा देश आहे, मात्र यंदा अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे। अर्जेंटिनातील महत्त्वाच्या भागात कमी पाऊस असून सोयाबीन पिकाला फटका बसतोय, त्यामुळे तेथील उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज USDA ने व्यक्त केल्यानंतर जागतिक बाजारात सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली। शुक्रवारी सिबोटवर सोयाबीन दरानं मागील 6 महिन्यातील उच्चांकी दराचा टप्पा गाठला, तर चालू हंगामातील उच्चांकी दर होता। शुक्रवारी सिबोटवरील सोयाबीनचे वायदे 15.28 डॉलर प्रति बुशेल्सवर बंद झाले, मात्र शुक्रवारीही सोयाबीनच्या दरात मोठे चढउतार होते। सोयाबीनसह सोयाबीनच्या दरातही शुक्रवारी मोठी तेजी आली होती। अर्जेंटिना सोयाबीन निर्यात करणारा महत्त्वाचा देश आहे, मात्र तेथील उत्पादन घटण्याचा अंदाज असल्यानं सोयाबीन निर्मिती ही कमी राहणार आहे, याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरावर झाला आहे। शुक्रवारी सोयाबीनचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते, काल सोयाबीनने 485 डॉलर प्रतिटनांवर गेले होते। हा दर मागील 7 महिन्यातील उच्चांकी होता, मात्र काल बाजार बंद होताना सोयाबीनचा भाव काहीसा कमी होऊन 475 डॉलरवर पोहोचला। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव तेजीत आहेत, त्यामुळे या दरवाढीचा आधार देशातील सोयाबीन बाजारालाही मिळू शकतो असा अंदाज आहे। पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असली तरी देशातील बाजारात मात्र दर स्थिर होते। आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी 5,300 ते 5,600 रुपये दर मिळाला आहे। सध्या देशातील सोयाबीन आणि सोयाबीनचे दर स्थिर आहेत, मात्र पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढत असल्यानं भारतीय सोयाबीनला मागणी वाढू शकते, त्यामुळे देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।